नमस्कार, माझे नाव पटेल तंजिला सलामत। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेलगाव जहागीर, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद। माझ्या विषयाचे नाव आहे मी झाड बोलतोय। प्रिय मनुष्या नमस्कार, मी वृक्षम। तुझा माझ्याशी हितगुज कमी झालाय म्हणून म्हटले चला मीच पत्र लिहावं तुला। बर कसा आहेस? होरपळायला दिसतोयस या तप्त उन्हाच्या आगीत? भुकेलेला दिसतोयस तू अन्नापायी? तहानलेला दिसतोयस रे मानवा तू घुटभर पाण्यासाठी? माझा एक प्रश्न आहे तुला, का वागलस रे एवढा मनुष्यपणे आमच्याशी? काय पाप केले होते आम्ही? कामचा जीव घेतलास? जीव हा सगळ्यांचा सारखा असतो बघ, मग तो मनुष्याचा असतो कि वृक्षांचा? मोठ्या मोठ्या इमारतींसाठी तू झाडांची खुलेआम कत्तल केलीस, मनुष्याच्या पालन पोषण करणाऱ्या झाडावर तू चक्क कुऱ्हाड चालवलीस। तू तुझ्या मायबापाची हत्या करण्यास मागे पुढे पाहणार नाहीस असे वाटते रे। तू बदलला नाहीस तर पाऊस कोपणार आहे, ही काळ्या दगडावरची रेघ लक्षात ठेव। मी आतापर्यंत शांत होतो कारण मला वाटले की तू सर्वात बुद्धिमान प्राणी आहेस, तुझ्या एक क्षणात लक्षात येईल। परंतु तू हे सिद्ध केलेस की तू किती स्वार्थी, मतलबी आणि क्रूर आहेस। तू तुझ्या ज्ञान उघडे केले आहेस। तू काय तुझ्या तंत्रज्ञानाचा डंका वाजवतोस? निसर्गाला वगळता फिके आसमंत नभी चंद्र सूर्य तारे, बघ हे तुझ्यामुळे माझे पशु पक्षी यांचे किती हाल चालले आहेत। तू त्यांचा निवारा नष्ट केलास, हे जर तुझ्यासोबत झाले असते तर? वृक्षतोड केली तू हव्याचा पोटी बघ, पावसाने काढलाय थुंपळ, नदी ओढे धबधबे आटले ते आणि विहिरींनी गाठला तळ। पक्ष्यांना पाणी ठेवण्याचे देखावे करून फोटो काढण्याचा बहाना बस करण्याचा, त्यांच्या कायमस्वरूपी निवारासाठी वृक्षांची लागवड कर, कारण त्यात तुझाच फायदा आहे ना। वृक्षवल्ली आम्हा सोय रे, ऐक हे बोल थोर संतांचे। पाण्यापायी धरतीच्या पोटात फक्त मोठमोठी भगदाड पाडत आहेस तू, तरी पाण्याचा थेंब दिसे ना, याला कारणीभूत तूच। वृक्षतोड करतोस, जंगले नष्ट करतोस, पाण्याचा अयोग्य वापर करतोस आणि शेतीसाठी पाऊस ना आल्यास फाशी घेतोस। तुला शहाणा म्हणण्याची लाज वाटू लागली रे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे अगदी खरंय। मनुष्या तुझ्या कर्मानुसारच तुझे जीवन असणार आहे, आता तरी जागा हो, झाडे लाव, त्यांचे संवर्धन कर, पाणी जमिनीत मुरव, नाहीतर थोड्याच दिवसात भूकंप सुनामी यांना तोंड देण्यास तयार राहा। प्लास्टिक मनुष्यास आणि निसर्गास किती हानिकारक आहे माहित आहे ना तुला? मग कशाला वापरतोस? या प्लास्टिक पाई कितीतरी नष्ट न होणारा कचरा निर्माण होतोय, समुद्रात कितीतरी जलचरांचा जीव जातोय रे, एके भानावर आता तरी। आपल्या केमिकलचा वापर कमी कर, प्रदूषण कमी कर, धूम्रपान नको, प्लास्टिकचा वापर टाळ, वृक्ष लाव आणि दुसऱ्यांना प्रेरणा दे, तुझ्या सुखासाठी हे कर। मनुष्या तू खरंच खूप चांगला होतास रे, म्हणून मी आजपर्यंत सर्व भरभरून दिले बघ, पण आता परिस्थिती खूप गंभीर झाली आहे। तू माझ्या प्रती तर बदललास, पण तुझ्या नातासंबंधात काय? की तेथेही बदललास? बदललाच असशील कदाचित, कारण तू खरंच बदललास रे। तेथेही राग, घृणा, द्वेष आलेच, निसर्गाचा तू घात करू शकतोस, मग तुझ्या मित्रमंडळी सगळे सोयरे यांचाही घात तू केल्याशिवाय राहणार नाहीस याची खात्री मला पटली आहे। बघ आता तरी तू सुधर, नाहीतर थोड्याच दिवसात तुझा शेवट होणार आहे। निसर्ग वाचला तरच तू वाचशील, हे मात्र नक्की। असो आज मी जरा तुला जास्तच बोललो, मन दुखवले असेल तर क्षमस्व, पण एकच हेतू की तू माझे रक्षण कर आणि मी तुझे रक्षण करेन। कळावे तुझाच लाडका मित्र वृक्ष। उजाड माया रानावर उभे काक्षी वृक्ष झाड, उजाड माया रानावर उभे काक्षी वृक्ष झाड, कालच्या हिरव्या राणी पाण्याविना करपे काड, कालच्या हिरव्या राणी पाण्याविना करपे काड। नद्या ओढे दुथडी वाहात, नद्या ओढे दुथडी वाहात, धुवाधार पाऊस झाली कथा, नद्या ओढे दुथडी वाहात, धुवाधार पाऊस झाली कथा। भग्नावशेष दाखवी विहिरी, वास्तवानी आजची व्यथा, वास्तवानी आजची व्यथा। जलबिंदू साठी तरसे सो तशीच जित्राबाची कहाणी, जलबिंदू साठी तरसे चोच तशीच जित्राबाची कहाणी, मोकळ्या आभाळात विरली चातकाची हाकणी कोकिळ गाणी।
मोकळ्या आभाळात विरली चातकाची हाकणी कोकिळ गाणी भार पेलते बोडके झाड भार पेलते बोडके झाड पानाविन उघड्या फांदीचा पानाविन उघड्या फांदीचा आशा धरुणी घरटे सजले आधार घेऊन काटक्यांचा आधार घेऊन काटक्यांचा खोल डोळ्यातले आटले पाणी काळ्या रानातल्या बेघा बघुनी खोल डोळ्यातले आटले पाणी काळ्या रानातल्या बेघा बघुनी तग धरून आहे घशाची कोरड तग धरून आहे घशाची कोरड मधूनच येणाऱ्या मेघाकड बघुनी मधूनच येणाऱ्या मेघाकड बघुनी या आयवणीतून तरी तू सुधरलास तर मी धन्य होईल धन्यवाद।